हॅलो एव्हरी वन, गुड इव्हनिंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर आज आहे 8 मार्च आणि आज आहे वुमन्स डे. तर तुम्हाला माझ्याकडून सगळ्यांना हॅपी वुमन्स डे आणि महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. तर एक स्त्री हा रोल किती इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये, ती एक आई म्हणून इम्पॉर्टंट आहे, ती एक बहीण म्हणून आहे, ती एक फ्रेंड आहे, ती एक मोठी ताई म्हणून इम्पॉर्टंट रोल आहे. तर स्त्री ही सगळं काही करू शकते आणि आजकालच्या जनरेशनमध्ये स्त्री कुठं गेल्या आहेत, तर तिने सगळं काही केलं आहे अचीव. सो स्त्री ही खूप महत्वाची आहे लाईफमध्ये, स्त्री शिवाय काहीच नाही आहे. सो असं आयुष्यात स्त्री ही सगळं करू शकते. तर ती जर जॉब करत असेल तर तिने जॉब करत करत तिचा संसार सांभाळते. एक आई म्हणून ती तिचा रोल करते, एक बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून. तर ती मुलगी, स्त्री ही सगळं काही करू शकते. तर आजचा डे खूप मस्त गेला माझा आणि आता आम्ही जाणार आहोत आईकडे. सो आईकडे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत वुमन्स डे. तर मग अनुप पण आला आहे आणि म्हणजे मी आणि अनुप जात आहोत तिकडून, दिदी आणि काकू येणार आहेत. तर आम्ही सगळेजण एन्जॉय करणार आहोत आणि तुम्ही पण आमच्यासोबत असंच कनेक्ट राहा. सो यू पीपल स्टे ट्यून. सो मला वुमन्स डेचं अनुपने घेऊन दिलं आहे स्पेक. सो मस्त दिसायला आहे, फ्रेंडलेस घेऊन दिलाय. सो खूप दिवसापासून मला फ्रेंडलेस घ्यायचं होतं तर आज घेऊन दिलाय त्यांनी. थँक्यू. थँक यू. सो आता आलो आहोत आईकड आणि आता सेलिब्रेट करणार आहोत. सो आईने केक पण आणला आहे आणि आज आहे पावभाजी. सो पावभाजी पण केली आहे. हॅपी वुमन्स डे. थँक यू. सेम टू यू. थँक यू. मस्त पैकी केक आणला, पावभाजी, जिलेबी. अरे वा, हॅपी वुमन्स डे. थँक यू. मी सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. तू सांग हॅपी वुमन्स डे म्हणा. थँक यू मावभाजी. चलो चलो.
हो आता आम्ही खाणार आहोत पावभाजी. हॅपी वुमन्स डे. थँक यू. सो आजचा डे तर खूप मस्त गेला आणि मी दिसते का गेला तर चांगलाच चालेल. अगं मी छान दिसणार ना पण स्पेक्ट मध्ये छान दिसत सूट होत ना का रे भारी वाटत ना. थँक्यू मस्त दिसायला येतो.